शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था वळवली येथे शिवजयंती निमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ठेवण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक शिवराज प्रकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वास जगन्नाथ पेटकर असून महिलांसाठी विविध खेळ खेळत ठेवून त्यांचे मनोरंजन करण्यात आले। पैठणी खेळामध्ये प्रथम सौधनश्री प्रवीण पाटील, दुसरा सौपूजा कुंदन पाटील, तिसरा सौकरिश्मा सुनील पाटील, चौथा सौ सुषमा नाथा पालेकर, पाचवा अल्पना सुनील पेटकर प्रथम पाच नंबरला पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या। या कार्यक्रमात समाजसेविका पत्रकार रूपालीताई शिंदे यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू पाटील, सचिव राज दरे, खजिनदार प्रदीप पाटील, सहखजिनदार विकास पेटकर, सदस्य सचिन पाटील, समित पालेकर, गोविंद गाडगे, दिनेश भोईर, नरेश मात्रे, अतुल पाटील, रोशन पाटील, भालचंद्र पेटकर, आकाश भारती पेटकर, अस्मिता पेटकर यांच्यासह वळवली गावच्या ग्रामस्थांनी मेहनत घेऊन यशस्वी केला। आपण आल्याबद्दल आपलं मी पत्रकाराबद्दलचे आभार मानतो, ताईचं म्हणजे आभार मानतो। खेळ पैठणीचा स्त्रियांच्या सन्मानाचा माझ्या वळवली गावामध्ये 2 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा आम्ही कार्यक्रम राबवलेला नाही। गावातील माता भगिनी सर्व घरामध्ये राहिल्या होत्या, परंतु त्यांना काही उत्साह निर्माण करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये माझ्या गावातील महिला पोलीस कर्मचारी, डॉक्टर झालेल्या महिला, माझ्या वकील झालेल्या महिला यांचा सत्कार आम्ही सन्मानित केला। आणि आता पैठणीचा खेळ रंगवून महिलांना उत्साह देण्याचं आम्ही काम करतो। सर्व महिला गावातल्या माता भगिनी माझ्या आलेल्या आहे आणि जोरात हा कार्यक्रम झालेला आहे। आपण बघत असाल किती महिला हजर आहे। माझा उद्देश आहे माता भगिनीचा सन्मान हा राखला गेला पाहिजे। माता भगिनी सन्मान राखला गेला तरच तुमचं पुरुषत्व, पुरुषाचं हे जे नाव आहे हे मोठं होऊ शकतो। म्हणून महिलांना सन्मान द्या आणि त्यांना चांगली वागणूक द्या। या शिवजयंतीनिमित्त मी एवढं सांगू शकतो, माझी शिवजयंती जवळजवळ आम्ही 25 वर्षापासून करतो। 2 वर्षापक्तीमधील गॅप, कोविडमुळे गॅप झाला, गरज निवडणूकसुद्धा असते, परंतु काही शासकीय बंधनं असल्याकारणाने निवडणूक झालेली नाही। आजच्या दिवशी आम्ही गावातील जे स्वच्छता कर्मचारी आहेत, टेंभोळ्या वलवलीचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, 16 कर्मचारी, त्यांचा आम्ही सन्मान केला। आमचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आले होते, त्यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण का त्यांना प्रोत्साहन दिलं। हा उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा। परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।